आजच्या स्थायी समितीच्या सभेत मुरुमावरून सर्व सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरलं. यावर निर्णय देताना ठेकेदारांवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले. मिरज इथं गणेश तलाव आणि सांगलीत काळ्या खणीत बोटिंग करण्यात येणार आहे अशी माहिती सभापती आवटी यांनी दिली आहे. आज महापालिकेची स्थायी समितीची सभा पार पडली. सर्वात प्रथम सदस्यांनी जी मागच्या मिटिंगमध्ये ज्या तक्रारी केल्या होत्या, ज्यांची ज्यांची कामं वेगवेगळ्या ठिकाणी पेंडिंग होती त्याचा आढावा घेतला. अनेक सदस्यांची जी शौचालयाबद्दल तक्रार होती ती निकाली लागलेली आहे, म्हणजे त्या काम चालू झालेलं आहे. आरोग्याबद्दल अनेकांच्या तक्रारी तीव्र होत्या मागच्या मिटिंगमध्ये. त्याने आज यावेळी समाधान व्यक्त केले की बाबा काम आता सुरुवात झालेली आहे, कामाला चांगलं आहे. परत तसंच आपण मागच्या वेळी ठेकेदाराला मुरुम टाकण्याच्या संदर्भात ठेकेदाराला आपण सूचना केली होती की ह्या 15 दिवसाच्या कालावधीमध्ये मुरुम टाकावा, पण त्या ठेकेदारानं मुरुमही टाकली नाही आणि बाकीच्या प्रशासकीय प्रोसेसही पूर्ण केली नाही. त्यामुळे आपण आज त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश संबंधित प्रशासनाला दिलेले आहेत. त्याच पद्धतीनं मागच्या मिटिंगमध्ये मेंटेनन्सच्या बाबतीत अनेकांच्या तक्रारी होती, ह्या मिटिंगमध्ये परवाच मेंटेनन्सचं मटेरियल आलेलं आहे. आज आपण प्रामुख्यानं सांगली शहराच्या दृष्टीनं म्हणजे मागच्या मिटिंगमध्ये आपण ट्रेन मिरजेतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान व महावीर उद्यान सांगली या ठिकाणी ट्रेनचं आपण निविदा दिली होती. त्याच पद्धतीने यावेळी सांगलीतील काळीखण आणि मिरजेतील गणेश तलावाच्या या ठिकाणी बोटिंग संदर्भात आपण खासगी तलावावर बोटिंग चालू करतोय, त्या संदर्भात निविदा मागवण्याची आज या स्थायी समितीच्या मिटिंगमध्ये मंजुरी देण्यात आली. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.